नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भगीरथ आय एसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो एक सर्वात महत्वाची न्यूज म्हणजेच काय की आता एमपीएससी न क्लिअर केलेलं आहे की पॅटर्न कोणता असेल आणि कशा पद्धतीने आपल्याला एक्झाम द्यायची आहे आणि त्या असणाऱ्या पॅटर्ननुसार आपल्याला कमी दिवसांमध्ये एक थोडक्यात आणि महत्वपूर्ण मुद्दे कव्हर व्हावेत या दृष्टिकोनातून आपण बॅच लाँच करतोय ती म्हणजे फास्ट्रॅक बॅच त्या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये आपलं काय काय कव्हर होणार आहे प्लस याच्यामध्ये कोणकोणते असणारे महत्वाचे मुद्दे आपल्याला मिळतील या गोष्टींचा आढावा आपण पहिल्यांदा घेऊया तो म्हणजेच काय हे आपली बॅच स्टार्ट होते सहा मार्च पासून याचं टायमिंग असेल चार ते सहा या चार ते आठ या मध्ये ही बॅच आपली हायब्रीड मोडवरती असेल ऑनलाईन प्लस ऑफलाईन आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या असणाऱ्या टॉप मोस्ट फॅकल्टी कडनं तुम्हाला या जीएस आणि सीसॅटच्या संदर्भामधले असणारे जे महत्वपूर्ण मुद्दे आहेत का ते शिकायला मिळतील आणि ऑब्विसली पूर्ण महाराष्ट्राला वेल नोन नाव जे आहे रंजन कोळंबे सरांचं तिथून या असणाऱ्या सर्व फॅकल्टींच्या माध्यमातून ही बॅच आपण रन करणार आहोत साठ दिवसांमध्ये ही बॅच असणार आहे आणि जवळपास टू फोर्टी आवर प्लस आपलं लेक्चर होणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत प्रिपरेशन करत असताना काही अडचणी येत होत्या त्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी ही वेल नोन बॅच तुमच्यासाठी घेऊन येत आहे ऑनलाईन ऑफलाईन महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला याचा बेनिफिट मिळावा त्या दृष्टिकोनातूनच आपण ही बॅच तुमच्या समोर आणतोय मग चला तयारी करूया आपण भगीरथच्या असणाऱ्या माध्यमातून आणि त्यामध्ये मी आज डिस्कस करणार आहे करंट अफेअर या असणाऱ्या विषयाचा रेफरन्स कशा पद्धतीने आपण या बॅच मध्ये घेणार आहोत आणि आपल्याला काय काय या असणाऱ्या सब्जेक्ट अंतर्गत करणं गरजेचं आहे ते आपण डिस्कस करूया ठीक आहे चला हे तर बघत असताना आपल्याला प्रिलियम आणि मेन्स दोन्ही पार्ट आहेतच पण त्याच्यामध्ये आपण आजच्या फोकस मध्ये आणणार आहोत तो म्हणजे प्रिलियम एक्झाम आणि या प्रिलियमच्या अनुषंगाने पाहिलं तर आपल्याला करंट अफेअर हा तितकाच महत्वाचा आहे कारण हा एक असा गेम आहे की ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये एव्हरेज मार्क मिळतात तो विद्यार्थी प्रिलियम परीक्षा पास होतो मग हा का महत्वाचा आहे कारण पंधरा क्वेश्चन्स याच्यामध्ये असतात या पंधरा मध्ये तीन प्रकारचे असणारे क्वेश्चन्स याच्यामध्ये आहेत आपल्या सिलेबसमध्ये पण तेच दिले चालू घडामोडी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या चालू घडामोडी मात्र कोणत्या कोणत्या पद्धतीच्या कोणत्या स्टेज पर्यंतच्या याच्याबद्दल कोणताही स्पष्टीकरण आयोग आपल्याला देत नाही मग लक्षात घेऊया आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या चालू घडामोडी असा तीन संदर्भ याच्यामध्ये मांडला जातो मग मा याच्यामध्ये पाहिलं तर मी खूप जास्त पाठीमागचे क्वेश्चन पेपर याच्यामध्ये अनालिसिस नाही केले दोन हजार पासून बावीस पर्यंतचे म्हणजे जवळपास पाच वर्षांचे असणारे क्वेश्चन पेपर याच्यामध्ये मी मांडलेले आहेत जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणते असणारे प्रश्न इथं येतात आणि कोणत्या टप्प्यातले येतात आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय का पातळीवरचे मग पहा दोन हजार अठराला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे होते सहा राष्ट्रीय पातळीवरचे सात आणि राज्य पातळीवरचे होते दोन दोन हजार एकोणीसला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे झाले नऊ राष्ट्रीय पातळीवरचे चार आणि राज्य पातळीवरचे दोन दोन हजार वीसला ला नऊ क्वेश्चन आंतरराष्ट्रीय पातळीवरचे राष्ट्रीय पातळीवरचे तीन आणि राज्य पातळीवरचे तीन क्वेश्चन्स या ठिकाणी आपल्याला दिसतात नंतर दोन हजार चा उल्लेख केला आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी आठ राष्ट्रीय चार आणि राज्य पातळीवरचे तीन आहेत ना आणि नंतर आत्ता दोन हजार बावीस ला परत क्वेश्चन झाले आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नऊ नंतर राष्ट्रीय पातळीवरचे तीन आणि राज्य पातळीवरचे तीन म्हणजे जर तुम्ही फोकस ठेवला आंतरराष्ट्रीय पातळीवरती देशाचा संदर्भ तिथे तो येतोच भारत ज्या ज्या ठिकाणी परफॉर्म करतोय जसं एक्झाम्पल दाखवलं आता या वर्षामध्ये भारत जी ट्वेंटीचा असणारा समिट होस्ट करतोय हे होस्ट करत असताना कोण कोणत्या पद्धतीचे मुद्दे किंवा शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनची असणारी समिट भारत होस्ट करतोय याच वर्षी अशा मध्ये भारताचा प्रेझेन्स तर आहेच मग त्या राष्ट्रीय मुद्द्यांचा संदर्भ आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती जोडतो त्याच्यामुळे राष्ट्रीयचेही मुद्दे ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये कव्हर होतात म्हणजे जवळपास बारा क्वेश्चन्स आपले कव्हर होतात आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरती आणि राज्यात गाजणारे मुद्दे त्या अनुषंगाने पाहिलं तर आपला अभ्यास हा परफेक्टली कम्प्लीट होणार आहे हे इथं लक्षात घ्यायचंय मग त्या संदर्भामध्ये मी एक इथे एक पीपीटी मध्ये असा मुद्दा मांडलाय तुमच्या की आंतरराष्ट्रीय पातळीवरती कोणकोणते प्रश्न त्या स्पेसिफिक इयरला विचारले मग दोन हजार अठराला सहा क्वेश्चन्स कोणकोणत्या अँगलने विचारलं होतं पॉलिटंट आणि युनायटेड नेशनचा असणारा जो काय एनवायरमेंटच्या अनुषंगाने असणार जो मुद्दा आहे का युएनई ईपीचा चा संदर्भ त्याच्यामध्ये प्रश्न विचारला होता सोबतच युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीचा ओझोन डे आहे का त्याच्यावरती प्रश्न विचारला गेला होता ईस्ट ऍक्ट ईस्ट पॉलिसी वरती प्रश्न विचारला गेला होता नोबेल प्राइज इन लिटरेचर वरती प्रश्न विचारला होता दोन हजार सतराच्या सोबतच फर्स्ट ग्लोबल कॉन्फरन्स होता सायबर स्पेसच्या बाबतीमध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारला होता आणि वर्ल्ड मेंटल हेल्थ डे वरती प्रश्न विचारण्यात आला होता दोन हजार अठराला मग आत्ता बघूया आपण दोन हजार बावीसला या कोणत्या मुद्द्यांवरती एकवीस बावीसचे प्रश्न आपण बघितले तर आपल्याला प्रिडिक्शन करता येईल की मोस्टली आयोग कोणत्या अँगलवरती जाईल आणि त्याच्यावरती आपलं प्रिपरेशन आपण त्या पद्धतीनं ठाम करू शकतो मग लक्षात घ्या दोन हजार बावीसला नऊ क्वेश्चन होते आंतरराष्ट्रीय पातळीवरती आणि कोण कोणत्या प्रश्न होते पहा क्रिमिया युक्रेन आणि नाटो या असणाऱ्या नाटोच्या मध्ये अँगल घेऊन मग नाटोचे मेंबर्स किती आशावरती एक कॉमन प्रश्न विचारला गेला होता बावीस वरती टाइम्स पर्सन ऑफ द इयर एलॉन मस्क असणाऱ्या नावाचा उल्लेख आपल्याला माहिती आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला गेला होता आता सध्याला आपण व्लादिमीर झेलेन्स्कीनच्या नावांचा उल्लेख जसा बघतो का तसा एलॉन मस्कच्या नावाचा संदर्भ गाजला होता सोबतच पाहिलं तर एक मिड रेंज बॅलिस्टिक मिसाइल टेस्ट करण्यात आली होती हॉसॉगचा त्या हॉसॉंगच्या असणाऱ्या मिसाईल वरती प्रश्न विचारताना दिसतो आपल्याला सोबतच याझिदी ग्रुप जो आहे का इराकचा जसं आपण त्या ठिकाणी बघतो रोहिंग्यांचा मुद्दा असेल किंवा सोबतच पाहिलं आपण उईगुर मुस्लिमांचा मुद्दा असेल चीन मधला हे सगळे मुद्दे ज्यावेळेस आपण पार्ट बघतो का त्याला कनेक्ट करून रिजनल पार्ट वरती इंटरनॅशनल लेवलला एखादा ग्रुप गाजत असेल तर त्याचाही प्रश्न आपल्याला आयोगाने विचारलेला आहे सोबतच सौदी अरेबियाचा असणारा जो काही ग्रँडप्रिक्स विनर आहे का त्यांच्यावरती प्रश्न विचारला गेला मध्ये असणारे जे फेज आहेत का त्यांचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे सोबतच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन सारख्या संस्थेचे हंड्रेड इयर्स कम्प्लीट झाले म्हणून क्वेश्चन विचारला गेला होता सोबतच पद्मश्री मिलेना शाल्विनी यांच्या नावाशी संबंधित प्रश्न विचारला गेला होता आणि ऑस्ट्रेलिया व्हिक्टोरिया विक्टोरिया मध्ये जो पहिला इंडियन बँक आहे का त्याचा प्रश्न विचारण्यात आला होता म्हणजे वर्सटायला आहे ना कोणता मुद्दा एकाच अँगलने न गेलाय का तर नाही तर वेगवेगळे मुद्दे मात्र जे गाजता ना त्याच मुद्द्यावरती प्रश्न आहे कधी कधी साइड ऍक्टर वरती जसा प्रश्न असतो तसा उईगुर आणि रोहिंग्याचा मुद्दा गाजत होता पण प्रश्न विचारला गेला त्या ठिकाणी याचे ग्रुप वरती पण असे मुद्दे येतात तर त्याला डील करता आलं पाहिजे आपण या असणाऱ्या फास्ट्रॅक बॅच मध्ये याच मुद्द्यांना फोकस करून कमी दिवसांच्या मध्ये तुम्हाला कोणते मुद्दे बघणं गरजेचं आहे तो मुद्दा या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत मग आपल्याला करंट चा इतका मोठा अवाका आहे त्याला अवाकाला आपण मध्ये आणू कसू शकतो तर त्याला आपल्याला साच्यामध्ये बसवायचंय त्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला कवर अप करायचंय त्यांना आणि कोणकोणते मुद्दे वाचलेच पाहिजे त्याच्यावरती फोकस केला पाहिजे बरेचसे सेक्टर आहेत या सगळ्या सेक्टरचा मुद्दा आणि जे मुद्दे सांगितले जातील ज्या पाठला वाचणं गरजेचं आहे ते वाचणं आपल्याला आवश्यक असणार आहे त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा आंतरराष्ट्रीय संबंधाचा उल्लेख याच्यामध्ये करतो आपण का कारण आंतरराष्ट्रीय संबंधांवरती प्रश्न खूप जास्त आहेत आणि आपण सेपरेट सेक्शन आंतरराष्ट्रीय पातळीवरती घेतो आणि याच आंतरराष्ट्रीय पातळीच्या समिट्स असतील ऑर्गनायझेशन्स असतील वेगवेगळ्या पद्धतीचे असणारे डे सेलिब्रेट केलं असतील भारताचा इन्वॉल्वमेंट त्याच्यामध्ये असेल वेगवेगळे एक्सरसाइज असतील या सगळ्या गोष्टींवर आपण तिथं फोकस करणार आहोत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे असणारे संबंध आपण याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर जो इंटरनॅशनल सेक्टरमध्ये इव्हनली गाजणारा मुद्दा आहे संरक्षण विषयक घडामोडी बऱ्याच वेळा बघतो आपण त्या ठिकाणी की प्रोजेक्ट सेव्हन्टी फाईव्ह आय सारखे असणारे मुद्दे आपण फ्रान्स सोबत राबवत असताना तिथल्या सबमरीन आपल्या भारतामध्ये आणतो आपण मग त्याच्यामध्ये आय एन एस वागीर असेल आय एन एस वेला असेल असे नावं ऐकतो पण त्या नावांचा उल्लेख करत असताना आत्ता एक नऊ नव, नवीन नाव त्या ठिकाणी येतं आय एन एस सिंधूरक्षक मग आय एन एस आणि बाकीचे असणारे आय एन एस चे सहा प्रकार जे फ्रान्स सोबत आहेत ते एकच आहेत का तर मग रशियाचं कोलॅबोरेशन करून आय एन एस सिंधुरक्षकचा मुद्दा या ठिकाणी हायला होतोय तो काय एक्झॅक्टली सगळे मुद्दे येतात सोबतच बऱ्याच वेळा आपण बरेचसे मिसाईल काय करत असतो परचेस करत असतो डिफेन्स आपल्या से सेक्टर जो आहे का तो डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत असतो मग एस फोर हंड्रेड सारखे असणारे मिसाइल सिस्टीम आपण जेव्हा रशियाकडनं घेतो इव्हनली आता सध्याला आपण काय करतोय अमेरिकेकडनं असणारे वेगवेगळे फायटर जेट घेतो एवढंच नाही तर भारत हा ब्राह्मो सारखे असणारे मिसाईल सेल करतोय सोबतच तेजस सारखा असणारा लाईफ कॉम्बॅट जो काही एअरक्राफ्ट आहे का तो आपण सेल करण्याचा प्रयत्न करतो इव्हन आताच आपण त्या ठिकाणी आय एन एस विक्रमादित्य असेल किंवा आय एन एस विक्रांत असेल या पद्धतीच्या असणारे एअर किंवा त्या ठिकाणी एअरक्राफ्ट कॅरियरचा रेफरन्स आपण याच्यामध्ये बघतो हे सगळे मुद्दे येतात कशा अंतर्गत संरक्षण घडामोडी अंतर्गत या सगळ्या मुद्द्यांना आपण पाहणं हे गरजेचं असणार आहे जिथं मुद्दा गाजतो अग्नी पृथ्वीसारखे मिसाईल सिस्टीम लाँच होतात त्या अनुषंगाने या ठिकाणी हा पाठ तिथं येतो का ज्या अनुषंगाने आपल्याला याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे ते बघणार आहोत त्यासोबतच अंतराळ घडामोडी असतात का तेही खूप चर्चेमध्ये असतात मग बऱ्याच वेळा आपण जर बघितलं सिंपल सिंपल मिशन होपचा रेफरन्स बघितला तर काय मुस्लिम बहुल देशातल्या पहिल्या देशानं इथं मिशन मंगल हा पाठ कव्हर करताना दिसतो मिशन होपच्या अंतर्गत मग कशा पद्धतीनं युए ने या पद्धतीची असणारी कामगिरी त्या ठिकाणी पार पाडताना बघितली सोबतच आंतरराष्ट्रीय पातळीमध्ये आता सध्याला इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा उल्लेख याच्यामध्ये येतोय चायना नवीन स्पेस स्टेशन तयार करतोय भारतामध्ये आपण काय करतोय की आपले असणार हे सोमनाथ ज्यावेळेस पदावरती आले इस्रोच्या त्यावेळेस आपण बरेचसे सॅटेलाइट लॉन्च केले हे करत असताना अर्थ ऑब्झर्विंग सॅटेलाइटचा मुद्दा आपण लॉन्च केला हेच बघत असताना नासाचा असणारा जो रेडचा रेअर इमेजेस कॅप्चर करण्यासाठीचा असणारा जो काही टेलिस्कोप आहेत का ते आपण त्याच्यामध्ये सेट करण्याचा करतोय हे सगळे मुद्दे जेव्हा येतात का चर्चेमध्ये त्याच्याशी कनेक्टेड मुद्दा विचारला जातो आणि त्यातल्या त्यात जर महिला अंतराळवीर असतील तर त्यांच्यावरती प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे राज्यसेवेला असेल कंबाईंडला असेल या प्रत्येक परीक्षांमध्ये असे मुद्दे विचारले जातात म्हणून तो सेक्टर आपल्याला फोकस करायचा आहे आणि तो वाचण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे हेही लक्षात घ्यायचं आहे अंतराळ विषयक घडामोडींचा रेफरन्स आपण याच्यामध्ये आणणार आहोत सोबतच आर्थिक घडामोडींचा रेफरन्स त्याच्यामध्ये येतो ना आर्थिक घडामोडींचा रेफरन्स बघत असताना सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा येतो तो म्हणजे बजेटचा आणि इकॉनॉमिक सर्वेचा म्हणजे आपल्या अभ्यासातला मेजर पार्ट जो इकॉनॉमिक्स या सब्जेक्ट अंतर्गत पण आपल्याला वाचावं लागणारच आहे तो म्हणजे बजेटचे असणारे सेक्शन्स मी या बजेटच्या सेशन्समध्ये एक्झॅक्टली exactly भारताचा असणारा टार्गेटेबल पार्ट कोणता आहे आता आपण सत्तरशेच्या अनुषंगाने सात मेजर वरती सात मेजर पार्ट वरती आपण फोकस ठेवणार आहोत अमृत काल स्टार्ट होत असताना या पहिल्या सात मुद्द्यांना कशा पद्धतीने फोकस करतोय त्यासाठी कोणकोणते असणारे फंडिंग कशा पद्धतीने देतोय इतर देशांसोबत कोलॅबरेशन कसं करतोय हे सगळ्यांचा मुद्दा जसा आपण गतिशक्तीचा मुद्दा मागच्या असणाऱ्या बजेटमध्ये बघितला होता या बजेटचा रेफरन्स कसा आहे सर्वे कशा पद्धतीने सांगतोय आपला असणारा जो काही त्या ठिकाणची भारताचा एक प्रकारचा ग्रोथ कसा आहे हे सगळे मुद्दे आपण याच्यामध्ये पाहतोय त्यातले कोणते मेजर गरजेचं आहे ते आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत सोबतच राजकीय घडामोडींचा रेफरन्स पाहिला तर खूप काही घटना घडत असतात पा वारंवार वेगवेगळ्या वे असणाऱ्या घटनादृष्ट्या होत असतात आता सध्याला गासतो एकशे दोन आणि एकशे पाच क्रमांकाच्या घटनादृष्टी रेफरन्स ओबीसीच्या लिस्टचा उल्लेख जेव्हा जेव्हा केला जातो हा मुद्दा गासतो तर तो, तो काय आहे वेगवेगळ्या वे रा, राज्यांमधला असणारा जो काही जलवाटप विवाद आहे का ज्याला आपण आंतरराज्य जलवाटप विवादाचा मुद्दा तिथं काय आहे दोन हजार वीस ला अखिल भारतीय जलवाटप लवाद स्थापन करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला होता मग एकोणशे छप्पनचा लवाद कॅन्सल होईल का त्याच्यावरती कोणत्या चर्चा होत आहेत याचा पाठ असेल लोकपाल विधी आयोग असेल परिसीमन आयोग असेल आता सध्याला आपण त्या ठिकाणी बघतो ही जम्मू काश्मीरसाठीचा सा असणारा डिलिमिटेशन कमिशनचा रेफरन्स त्या ठिकाणी येतो तिथं मग रंजना देसाईंच्या नावाच्या अनुषंगाने आपण तिथले रिपोर्ट्स येताना बघतो तिथले मतदारसंघ कसे आहेत त्या सगळ्या गोष्टींचा आढावा याच्यामध्ये येतो सोबतच कॅबिनेट समित्यांचा उल्लेख येतात वेगवेगळ्या पद्धतीच्या असणारे राष्ट्रीय पक्ष असतील ज्या राष्ट्रीय पक्षामध्ये आता सध्याला आम आदमी पार्टीचं असणार नव्वद नाव याच्यामध्ये समाविष्ट होते काय एक्झॅक्टली पक्षांतरबंदी संदर्भातले कायदे कोणते आहेत इनर लाईन परमिट काय ग्राम न्यायालय काय सोबतच वेगवेगळे वेग असणारे वेग विधेयक आहेत जी विधेयक मंजूर होऊन त्यांचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं आहे ते मुद्दे काय आहेत त्याचाही पाठ आपण राजकीय घडामोडीच्या अनुषंगाने पाहतो सोबतच पार्ट येतो तो म्हणजे कृषी आणि पर्यावरण विषयक घडामोडींचा आणि उल्लेख करताना वेगवेगळ्या कॉप परिषदा त्या ठिकाणी होत असतात यातला असणारा कॉप परिषदांचा उल्लेख जर पाहिला ग्लासगो असेल इजिप्त असेल या घटना जेव्हा घडतात त्यावेळेस तिथले डिसिजन्स मग भारताच्या माध्यमातून आपल्या पीएम साहेबांनी केलेले वक्तव्य या गोष्टी आपल्याला फोकस आहेत सोबतच महत्वाचे दिवस असतील जागतिक वारसा स्थळांचा उल्लेख आहे आता बघतो आपण युक्रेनच्या आणि रशियाच्या युद्धामुळं जे जागतिक वारसा स्थळ धोक्याच्या कंडिशनमध्ये आहेत का त्यांना सिक्युअर करण्यासाठीची असणारे एक वेगळी लिस्ट तयार केली जाते युक्रेनमधल्या ठिकाणांना वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले जातोय आत्ताच्या फेजमध्ये हे येतात वेगवेगळे रामसर साईट्स असतील वेटलँड्स असतील पांतळ प्रदेश असतील त्यांचा नवीन उल्लेख वाढतोय का कारण आता सध्याला पाहिलं तर सेव्हन्टी फाईव्ह पेक्षा जास्त साइट्स याच्यामध्ये ऍड होताना दिसतायत आहेत का येते एक्झॅक्टली व्याघ्रगणनांचा उल्लेख कम, कम्प्लीट होतोय का प्लस जे असणारे प्राणी किंवा ज्या प्रजाती आहेत ज्या एक्स्टिंक्ट होण्याच्या मार्गावरती आहेत त्यांचा संदर्भ लक्षात घ्यायचं कृषी आणि पर्यावरण विषयक घडामोडी या कनेक्टेड असतात डायरेक्टली करंट अफेअरच्या म्हणजे त्या, त्या सब्जेक्टमध्ये सुद्धा पर्यावरणाचे जे पाच प्रश्न आपल्याला येतात प्रिलियमला तिथं सुद्धा मोस्टली चार ते क्वेश्चन तीन ते चार क्वेश्चनच्या डायरेक्टली करंट अफेअरवरती असणारच आहे त्यामुळे तिथंही आपल्याला या विषयाचा फायदा होतो हे लक्षात घ्यायचं त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार असतात मात्र आपण तेच पुरस्कार वारंवार बघायचे जे खूप हायलाईट होतात जिथे इंडियाचा रोल हायलाइट होत असतो या संदर्भामध्ये असणाऱ्या पुरस्कारांचा रेफरन्स मग राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असतील मग यासोबत बघितला तर आपण तिथं बघतो तो, तो, तो म्हणजेच कुठला नोबेल असेल रॅमनॅग पुरस्कार असेल पद्म पुरस्कार असतील पद्म पुरस्कारावरती वारंवार प्रश्न विचारताना आपल्याला दिसतात ते मुद्दे आपल्याला बघणं गरजेचं आहे मग बुकर प्रायजेस असतील या बुकर प्रायजेसच्या अंतर्गत भारताचा व्यू काय भारताचा झोन काय याही वरती आपल्याला प्रश्न विचारताना दिसत आहेत पुरस्कार आहेत वेगवेगळे याच्यावरती फोकस करून आपण तो मुद्दा बघण्याचा प्रयत्न करायचा नंतर वेगवेगळ्या शासकीय योजना केंद्रीय तसेच राज्य पातळीवरच्या असणारे योजना असतात फक्त योजनाच नाही वेगवेगळ्या पोर्टल्स असतात वेगवेगळ्या मोबाईल ऍप्लिकेशन्स लाँच केले जात असतात वेगवेगळ्या असणाऱ्या गटासाठी वेगवेगळे धोरणं तयार केली जात असतात ते काय आहेत एक्झॅक्टली जर बघितलं आपण तर हेल्थ मिशन सारखे मुद्दे डिजिटल हेल्थ मिशन सारखे मुद्दे चर्चेमध्ये असतात सोबतच जर पाहिलं तर स्ट्रीट व्हेंडरसाठी साठीचे असणारे मुद्दा या ठिकाणी येतोय किंवा मेंबर ऑफ पार्लमेंटला लोकल एरिया डेव्हलपमेंट करण्यासाठी असणार जे फंडिंग दिलं जात होतं कोविडमध्ये जे फंडिंग थांबवलं ते आता कालचीच न्यूज आहे ते परत एकदा त्यांना रिन्यू करण्याचा प्रयत्न होते त्यातले रूल्स रिन्यू होत आहेत हे सगळे मुद्दे काय हे आपल्याला बघणं गरजेचं आहे त्यातला हायलाइट होणारा कोणता पॉईंट येणार आहे त्याच्यावरती डिस्कशन आपण या बॅचमध्ये घेणार आहोत तेही तुम्हाला बेनिफिशरी त्याच्यामध्ये राहणार आहे सोबत पाहिलं तर क्रीडा विषयक घडामोडींचा रेफरन्स याच्यामध्ये येतो आपल्याला माहिती आहे की वर्ल्ड टी ट्वेंटीचा असणार आत्ताच वर्ल्ड कप महिलांच्या बाबतीमध्ये झाला आणि आत्ताच तुम्ही बघता की हित या ठिकाणी षटकार लगवलेला आहे सहा वेळा ऑस्ट्रेलिया या संघानं या ठिकाणी विजेतपद पटकवलेलं आहे यासोबतच सारखे असणाऱ्या गेम्स कतारमध्ये होत असताना पाकिस्तानची सिक्युरिटी या कतारला कशा पद्धतीने मिळते हे सगळे मुद्दे आपण बघणार आहोत ऑलिम्पिकचा रेफरन्स असेल भारताचा असणारा व्यूव असेल सोबतच भारतामधल्या असणाऱ्या खेलो इंडियाचे इव्हेंट्स असतील ते तीन प्रकारचे इव्हेंट्स कसे होतात काय होतात त्यात महाराष्ट्राचा रोल नंबर एक वरती कशा पद्धतीने गेलेला आहे हे सगळे मुद्दे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत सोबतच व्यक्तिविशेषचा मुद्दा याच्यामध्ये चर्चेमध्ये असतो निधन वार्ता असतील वेगवेगळ्या प्रकारच्या नेमणूक असतील त्या नेमणुका याच्यामध्ये आपण पाहतो म्हणजे प्रत्यक्षात कोणत्या व्यक्तीचं नाव गाजतंय त्या व्यक्तींचा रेफरन्स किंवा एखादी महत्वपूर्ण व्यक्तीचं निधन झालं असेल तर त्या व्यक्तीचा बॅकग्राऊंड ती व्यक्ती प्रेझेंट कंडिशनमध्ये कोणत्या ठिकाणी होती या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आणि भारतात संदर्भामध्ये त्यांनी भारताचं असणारं जे काही इमेज आहे का ती कशी इम्प्रूव केली या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपण याच्यामध्ये पाहणार आहोत चर्चित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा संदर्भ आपण याच्यामध्ये घेणार आहोत तसंच वेगवेगळ्या समित्या असतात आयोग असतात त्याचाही उल्लेख घेऊया वेगवेगळ्या समित्या स्पेसिफिक काय गोष्टींसाठी एकदा डायरेक्टली प्रश्न विचारला होता आपल्याला राज्यसेवेला तो म्हणजेच कुठला मुद्दा होता की पाठ होता कि, आ, आसा आपन, टीवी टीवी करना काई की असं म्हणूया आपण संसद टीव्ही साठी असणारी कोणती समिती होती संसद टीव्ही निर्माण करण्यासाठी म्हणजेच काय की आपण उल्लेख करूया आपण की अगोदरची लोकसभा टीव्ही राज्यसभा टीव्ही हा मुद्दा याच्यामध्ये येतो प्लस आता जो काही कोलाजियम सिस्टीमचा मुद्दा गाजतोय त्या कोलाजियम सिस्टीम अंतर्गत कशा पद्धतीनं सरकारचा हस्तक त्याच्यामध्ये असावा फक्त न्यायालयीन लोकांचा संदर्भ त्याच्यामध्ये असू नये सरकारचाही एखादा व्यक्ती त्याच्यामध्ये यावा त्याबद्दलच किरण रिजिजू यांनी केलेलं जे, के जे वक्तव्य असेल त्यासाठी कोणता आयोग वगैरे स्थापन होतोय का दुष्काळ सदृश्य परिस्थिती असेल किंवा एखाद्या ठिकाणी पूर्वजन्य परिस्थिती असेल तर त्यातून बाहेर काढण्यासाठी ज्या समित्या नियुक्त होतात त्यांचा मुद्दा काय आहे एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला तर त्यामध्ये गाजणाऱ्या समित्या त्यांचे आयोग चर्चेमध्ये असतील तेच बघायचे सगळेच मुद्दे नाही बघायचे जे हायलाइट होत आहेत त्या सगळ्या गोष्टींचा आढावा बघायचा म्हणजे एक प्रकारे आपल्याला सगळ्यात महत्वाचा पाठ चालू घडामोडी जो वरसटायला आहे का त्याला एका साचेमध्ये बसवायचंय आणि टू दि पॉइंट जे मुद्दे गरजेचे आहेत ते मुद्दे प्रिव्हियस इयरच्या असणाऱ्या माध्यमातून आयोगानं जो आपल्याला एक एक प्रकारचं विजन दिलेलं आहे त्याच विजनला डोळ्यासमोर घेऊन आपण करंट चा असणार पाठ याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत सोबतच सारखा असणारा विषय आपण रंजन कोळबे सर सरांच्या माध्यमातून शिकणार आहोत सामान्य विज्ञानासारखा विषय आपण अनिल कोलते सरांच्या माध्यमातून शिकणार आहोत इतिहास सारखा विषय डॉक्टर शैलेंद्र शैलेश कोळेकर सरांच्या माध्यमातून पाहणार आहोत भूगोलासारखा विषय अमित दहा सरांच्या माध्यमातून असेल पर्यावरण आणि चालू घडामोडी हे दोन्ही असणारे मुद्दे आपण माझ्या माध्यमातून पाहूया ओके राज्य घटनासारखा विषय ऍडव्होकेट सुधीर गोडखे या सरांकडून पाहूया आपण आणि कुतारे जे आहेत का ते कुतारे सुशांत जगताप सरांच्या माध्यमातून असेल खूप नॉमिनल मध्ये आपल्याला दोनशे चाळीस प्लस घड्याळी तासांचा असणारा कॉन्टेंट आणि त्याच्यातून क्वालिटी कॉन्टेंट तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत ते तुम्ही अवेल करू शकता आणि या सोबतच तुम्हाला आहे का है? तुम्हाला का है तर, ती म्हणजेच काय एक्झाम ओरिएंटेड फास्ट्रॅक कोर्स अंतर्गतच तुम्हाला मिळणार आहे तो म्हणजेच काय तर ऍक्सेस असेल तर किती तर तीन व्ह्यूज तुम्ही घेऊ शकता आणि चार महिन्यांची याची व्हॅलिडिटी असेल तो तुम्हाला याच्या अंतर्गत मिळणार आहे तुम्हाला कोणतेही क्वरिज असतील आणि सोबतच नुसार याच्यामध्ये सहा टेस्ट असतील चे चार टेस्ट चे तीन टेस्ट असे टोटल तेरा टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील तर इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता डबल नाईन सेव्हन झिरो टू नाईन एट वन नाईन सेवन नाईन झिरो नाईन झिरो सिक्स ट्रिपल सेव्हन या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून तुम्ही क्वेरीज तुमचे प्रश्न या ठिकाणी क्लिअर करून घेऊ शकता आणि सोबतच राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी टेस्ट सिरीज असेल आणि ऑनलाईन टेस्ट सिरीज मोफत असणार असणारे ऑफलाईनचा उल्लेख केला तर इथं सातशे नव्याण्णव रुपयाची असणारी फीज या ठिकाणी असणार आहे याच्यामध्ये टेस्ट पेपर्स असतील मग या असणाऱ्या आपल्या अॅप्लिकेशनवरती बघीरथ आय एस अकॅडमीच्या मोफत असेल सकाळी साडेआठ वाजता आणि पीडीएफ सुद्धा उपलब्ध केलं जाईल आणि चर्चा सत्र आपल्या याच युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला बघायला मिळेल याची सुरुवात होणार आहे अकरा मार्च पासून प्रत्येक शनिवारी तुम्हाला ही टेस्ट अवेलेबल होणार आहे या टेस्टच्या संदर्भातली पण माहिती घ्यायची असेल तर त्याच कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून तुम्ही या प्रश्नांची उत्तरं घेऊ शकता ठीक आहे एक वर्सटाईल बॅच आपण घेण्याचा प्रयत्न करतो या साठ दिवसांमध्ये फास्ट्रॅगच्या स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत ऑथेंटिकेट आणि टू दी पॉईंट माहिती तुम्हाला घेऊन येण्याचा प्रयत्न आपल्या क्लासच्या माध्यमातून करून येतोय तुम्हाला करंटचं सेशन कशा पद्धतीने घेतलं जाईल करंट अफेअरचा असणार पार्ट कसा कव्हर केला जाईल या पद्धतीचे असणारे मुद्दे आपण थोडक्यात तिथं मांडण्याचा प्रयत्न केलाय अशाच पद्धतीचे सेशन घेऊन आपण नेक्स्ट टाइम भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा थँक्यू